दिल्लीतल्या दोन खेसरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, त्या खेसरांना आम्ही कायमचं पाणी पाजू, सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। याद राखा, मोदी मला संपू शकत नाहीत, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मी मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, पण नवीन सरकार स्थापन झालं त्या सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, उद्धव ठाकरेंकडून समाचार। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, ठाकरेंनी राऊतांना मॅनेज्ड मुलाखत दिली, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। नाशिक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारनं 800 कोटींचा घोटाळा केला, संजय राऊतांचा आरोप, यात मुख्यमंत्री, नगरविकास खातं, स्थानिक नेते सहभागी, राऊतांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण चोरला, त्यामुळे आता लोक त्यांना मतदान करणार नाहीत, डॅमेज कंट्रोलसाठी त्यांच्याकडे काहीही नाही, संजय राऊतांचा टोला। महाविकास आघाडीला राज्यामध्ये किमान 35 जागा मिळतील, शिंदे अजित पवार यांना एकही जागा मिळणार नाही, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांना मिशा काढण्याची वेळ येणार, 4 जूनच्या निकालानंतर त्यांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये, निकालानंतर दाखवू अजितदादांची ताकद काय येते, अमोल मिटकरींचं संजय राऊतांना उत्तर। उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। मी यापुढे निवडणूक लढणार नाही, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान। धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची घेतली भेट, नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळांसोबत झाली चर्चा। उद्या होणाऱ्या 4थ्या टप्प्यातल्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात, सर्व मतदान केंद्रांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। मुंबईच्या साकीनाका आणि विक्रोळी भागात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार, तर ठाकरे पिता पुत्र दक्षिण मुंबईमध्ये प्रचाराच्या मैदानात उतरणार। भाजपचे 4 मुख्यमंत्री राज्यात 5व्या टप्प्याचा प्रचार करणार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उतरणार मैदानात। संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, मतदान केंद्रांवर साहित्य वाटप, केंद्रांवर येणाऱ्या मतदारांची तपासणी करण्याच्या सूचना। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान, मतदारसंघातील 2026 मतदान केंद्रांसाठी 9400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तर 9066 पोलिसांचा बंदोबस्त असणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचं विशेष, PMS 24 ॲप, EVM मध्ये बिघाड, कायदा सुव्यवस्थेची स्थिती, मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास ॲपवर क्लिक केल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला तत्काळ माहिती मिळणार। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान, 1708 मतदान केंद्रांवर सुमारे 9400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। लोकसभा निवडणुकीच्यासाठी म्हणून बीडमध्ये उद्या मतदान, या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनासोबतच महसूल यंत्रणा सज्ज, जिल्ह्यातील 2300 मतदान केंद्रांवर सुमारे 6000 पोलीस तैनात, अनेक ठिकाणी CCTVचीही असणार नजर। जळगाव आणि रावेरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, 4000 कर्मचारी मैदानात, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम, शिरूरच्या आंबेगाव तालुक्यात दिव्यांग बांधव, महिला आणि आदिवासी बांधवांसाठी उभारले विशेष मतदान केंद्र। नंदुरबारमध्ये उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण, नंदुरबारमध्ये उद्या 2115 केंद्रांवर होणार मतदान। जालन्यात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज, 8244 महसूल कर्मचाऱ्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग, 2061 मतदान केंद्रांवर 19,67,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। नाशिकात 3750 मतदारांनी घरातूनच केलं लोकसभेसाठी बॅलेटने मतदान, 35,000 मतदार घरून मतदान करणार। राज ठाकरेंची आज ठाण्यामध्ये सभा, महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंसाठी खारेगाव परिसरात सभा घेणार।
शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या कळव्याच्या सभेचा टीझर जारी. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघेंच्या आश्रमात. त्यापूर्वी आनंद दिघे आणि राज ठाकरेंचे काही जुने फोटो समोर. 30 मे रोजी राज्यामध्ये 5व्या टप्प्यातलं मतदान पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यात आजपासून सभांचा धडाका. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्या विविध ठिकाणी सभा, तर काही दिवसात पंतप्रधानांचीही कल्याणमध्ये सभा होणार. मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व रजा रद्द. कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून निर्णय. 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठी आज प्रचाराचा सुपर संडे. शरद पवार कल्याणमध्ये, मल्लिकार्जुन खरगे धुळ्याच्या शिंदखेडात, तर प्रकाश आंबेडकर बोईसरमध्ये घेणार सभा. नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचा अनेक संघटनांच्या सोबत संवाद. नाशिकच्या मनोहर गार्डन लॉन्समध्ये मुख्यमंत्री बैठका घेणार. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी एकत्र काम करणं चांगलं, महाजन आणि खडसेंनी विरोधात काम करणं नव्या पिढीसाठी घातक. रक्षा खडसेंचं वक्तव्य. सुनेच्या जबाबदारीमुळे एकनाथ खडसेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असावा. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत रोहिणी खडसेंचं वक्तव्य. आपण मात्र शरद पवारांच्याच नेतृत्वात विधानसभा लढवणार, रोहिणी खडसेंची माहिती. सोलापूरच्या जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर 3 महिन्यात निर्णय द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे जात पडताळणी विभागाला आदेश. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हेमंत गोडसे यांच्या प्रचारात कोकाटेंचा सहभाग. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा माटुंग्याच्या 5 गार्डनमध्ये प्रचार. मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी साधला संवाद. नवी मुंबईमध्ये महायुतीकडून मिसळ पे चर्चाचं आयोजन. रविवारचा प्रचार करून कार्यकर्त्यांनी मिसळीवर ताव मारला. मतदानाच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी 39,65,000 रुपयांची रक्कम पकडली. पैठण गेट परिसरातल्या एका दुकानातनं रक्कम जप्त. या पैशांचा निवडणुकीशी संबंध आहे का याबाबतचा तपास सुरू. मुंबईच्या माटुंगा रोड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून घरांचा पुनर्विकास प्रलंबित, त्यामुळे जोपर्यंत पुनर्विकास होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही दक्षिण मध्य मुंबईतल्या मतदारांचा निर्णय. भंडाऱ्यातल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं आज मतदान. 58 संचालक पदांसाठी 7 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात. तब्बल 2.5 वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीत आजीमाजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात मोबाईल सापडण्याचा प्रकार अजूनही सुरूच. गेल्या 1.5 महिन्यात सुमारे 100 मोबाईलसह चार्जर, बॅटरी, सिम कार्ड, पेनड्राईव्ह असं साहित्य कारागृहातनं जप्त. नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचं थैमान. विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातल्या काही भागात पावसाची शक्यता. मुंबईत आज, उद्या तर ठाणे, पालघर आणि कोकणात बुधवारपर्यंत हलक्या सरींच्या पावसाचा हवामान विभागानं वर्तवला अंदाज. आष्टीतल्या सांगवी आष्टीत शेतकऱ्यांच्या केळीची बाग वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त. लाखोंचं नुकसान. अधिकारी गावात येऊन पंचनामे न करता शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देतात, त्यामुळे शेतकरी हताश. भंडाऱ्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू. मांडवीतल्या वैनगंगा नदीमध्ये आंघोळीसाठी गेला असता घडली घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 102 गावांमध्ये पाणी प्रश्न पेटला. वैजापूर, गंगापूर ग्रामस्थांचा नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधीचा प्रयत्न. बुधवारी आवर्तन सोडण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. धाराशिवमधल्या तेरखेडा परिसरात गोपाळवाडी इथल्या फटाका कंपनीला आग. आगीत मोठं नुकसान. लाखोंचं झालं नुकसान. दापोलीतल्या साई रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम हमी दिलेल्या मुदतीत पाडण्यात अपयशी ठरल्यानं सदानंद कदम यांचा हायकोर्टात माफीनामा. येत्या 10 दिवसात बांधकाम पाडण्याची कदम यांची हमी.
आरटी प्रवेशाची मंगळवार 14 मेपासून नव्यानं प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. या प्रवेश प्रक्रियेतनं अनुदानित सरकारी शाळा वगळल्या, केवळ खासगी शाळांमध्येच प्रवेश दिले जाणार, वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. ओपन डेक पर्यटनासाठीच्या एसी डबल डेकर बसची पर्यटकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार. 4 वेळेला निविदा प्रक्रिया राबूनही प्रतिसाद बेस्टला नाही. 10 मे रोजी पुन्हा भाडेतत्वावर बस घेण्यासाठी निविदा मागवल्या. बहुप्रतीक्षित कुलाबा ते सिम्स मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या जवळपास पूर्ण. मार्गिका सुरू करण्यासाठी आरडीएसओ कडून होणार तपासणी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. ऑगस्टपासून हा 76 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार. त्यानंतर मुंबई ते नागपूर हा 701 किलोमीटरचा प्रवास 8 तासात पूर्ण करता येणार. बघा नीट.